नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये। जसे साऊथ इंडियात डोशांचे प्रकार फेमस आहेत, तसेच आपल्या महाराष्ट्रात काही पारंपरिक आंबोळ्यांचे आणि पोळ्यांचे प्रकार आहेत। तर त्यातलाच आज आपण करूयात उसाच्या रसातले पोळे हा प्रकार। रसातले पोळे करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक वाटी तांदूळ घेऊयात। हे तांदूळ आपण धुऊन घेतलेले आहेत आणि यातलं सगळं पाणी काढलेलं आहे। शक्यतो साधा तांदूळ घ्या, बासमती घेऊ नका। आता आपण ह्याच्यात घालूयात एक चमचा मेथी दाणे। आता आपण हे तांदूळ भिजवण्यासाठी वापरणार आहोत उसाचा रस। हा रस आपण जो बाहेर मिळतो तो आणलेला आहे आणि तांदूळ भिजून त्याच्यावर 1 इंच जागा होईल एवढा उसाचा रस मी याच्यामध्ये घातलेला आहे। साधारण 1 कप उसाचा रस आहे हा। आणि आता हे झाकून आपल्याला 7 ते 8 तास ठेवायचं आहे। तांदूळ भिजवून आता 7 ते 8 तास झालेले आहेत। मी रात्री तांदूळ भिजत घातलेले होते आणि सकाळी मी हे नाश्त्यासाठी करतीये। तुम्ही बघू शकाल आता तांदूळ थोडेसे फुगले असतील। ते आपण आता रसासकट मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि ह्याला एक थोडासा चिकटपणाही आला असेल। हा चिकटपणा येणं गरजेचं आहे। आलेला हा चिकटपणा म्हणजेच हे तांदूळ चांगले फर्मेंट झालेले आहेत उसाच्या रसामध्ये, त्यामुळे आता आपण हे अगदी व्यवस्थित बारीक पीठ होईपर्यंत वाटून घ्यायचेत। आता तांदूळ वाटताना आपण त्याच्यात घालूयात मिरची आणि आलं। जर तुम्ही गोड पोळे करणार असाल तर तुम्ही मिरची आलं नाही वापरलं तरी चालेल, पण आपण आज तिखट मिठाचे करणार आहोत। आता आपण बघू शकतोय की पीठ व्यवस्थित बारीक वाटलेलं आहे। हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। हे पीठ वाटताना शक्यतो पाण्याची गरज लागत नाही कारण रस बऱ्यापैकी असतो, पण जर अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता किंवा जर तुमच्याकडे रस उरला असेल तर रससुद्धा घातला तरी चालेल। आता आपण शेवटी ह्याच्यात फक्त चवीनुसार थोडंसं मीठ घालूया। काही काही जण हे पोळे गोड करतात, त्यावेळी मिरची आणि आलं घालायची गरज नाही, पण मीठ मात्र तुम्ही त्यावेळी पण घाला, ज्यामुळे पोळ्यांची ॲक्च्युली गोडी वाढते। आता इथे आपण एक नॉनस्टिक पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर आपण 1-1 पळी पीठ घेऊयात आणि जसं आपण घावन घालतो त्याप्रकारे आपण हे पोळे घालायचे आहेत तव्यावर। इथे तुम्ही बघू शकताय मी आज घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन, पण जर तुम्ही नेहमीचा तवा आपला घेणार असाल किंवा बिडाचा तवा घेणार असाल तर तुम्हाला सुरुवातीला एकदा तेल लावून घ्यावं लागेल। अगदी पहिल्या पोळ्याच्या वेळी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून थोडंसं तेल लावलं तरी चालेल, जसं आत्ता मी लावलेलं आहे, पण जर तुम्ही नॉनस्टिकवर करत असाल तर ॲक्च्युली ह्याची गरज नाही आहे। आता आपण हे झाकून 1 मिनिटभर शिजवून घेऊयात किंवा जसं आपण आंबोळी किंवा घावन शिजवतो तसं शिजवूयात। आता तुम्ही बघू शकताय की हे किती सुंदर दिसत आहेत पोळे। ह्याला छान अशी जाळी सुटलेली आहे। ही जाळी सुटल्याचं कारण हेच आहे की आपण जे रसात भिजवलेले होते तांदूळ ते व्यवस्थित फर्मेंट झालेले आहेत, त्यामुळे ह्याला छान अशी जाळी सुटलेली आहे। आता आपण अलगद हाताने हे पोळे पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा एक काही सेकंदासाठी ते भाजून घेऊयात, मग हे पोळे खायला एकदम तयार आहेत। हे पोळे आपण चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा हे नुसते पण खूप छान लागतात तूप घालून, कारण ह्याच्यात मिरची, जिरं आणि उसाचा रस या तिन्हीचा स्वाद आहे। सकाळच्या वेळी रोज नाश्त्याला काय वेगळं करायचं असा नेहमी प्रश्न असतो, तर अशा वेळी हा पोळे हा प्रकार अतिशय चांगला आणि हेल्दी ऑप्शन आहे। विशेष म्हणजे लहान मुलांना हे पोळे खूप आवडतात कारण जराशी गोड चव असते, त्याच्याचबरोबर मध्येच आलं आणि मिरचीचा किंचित तिखटपणा असतो, त्यामुळे ह्याची चव खूप वेगळी लागते नॉर्मल कुठल्याही आंबोळी किंवा डोशापेक्षा। त्यामुळे तुम्ही हा पोळ्यांचा प्रकार नक्की करून बघा, पण त्यापूर्वी साहित्य आणि कृती लिहून घ्या।
तर आजचा हा हटके पदार्थ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. पदार्थ करून बघा, रेसिपी खाली कमेंट करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा, आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.